Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। जेनी, ह्या पॅक मध्ये ना अजून आपण काहीतरी ऍड करूया, म्हणजे जेणेकरून हा पॅक जास्त चांगला होईल। अगं पण हा चांगला आहे, इतर पार्लर मध्ये असाच रेडीमेड पॅक वापरतात। अगं हो, पण त्यात काही चांगल्या गोष्टी ऍड केल्या तर बायकांना सुद्धा आवडेल। अगं एक्सक्यूज मी, बोला। या ना। सॉरी, मी आत येण्याआधी तुमचं बोलणं ऐकलं। तुमच्या पार्लर बद्दल मी जे ऐकलं होतं ते अगदी बरोबर आहे। तुम्ही तुमच्या सगळ्या क्लायंट्ससाठी बरंच काही स्पेशल करत असता। वाव, आपल्या पार्लर बद्दल इतकं छान बोललं जात आहे, थँक्यू। हो, माझ्या 2-3 मैत्रिणींनी फार कौतुक केलंय तुमच्या पार्लरचं। थँक्यू सो मच। या ना, बसा ना। काय करायचंय तुम्हाला? ऍक्च्युली या आधी मी कधी पार्लरला गेले नाही आणि फेशियल बद्दल पण सुद्धा काही माहिती नाही मला। आमच्याकडे एक लग्न आहे आणि मुलांकडची मंडळी फार श्रीमंत, म्हणून मी विचार केला की यावेळी तरी पार्लरला जावं। माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खाली बघावं लागलं तर ते मला नाही आवडणार। तुम्हाला असं का वाटतंय? एवढा मोठा आरसा आहे समोर, हा चेहरा शोभून दिसेल का श्रीमंतांच्या लग्नात? तुमचं नाव काय? प्रीती। प्रीती, तुम्ही ना खूप सुंदर आहात आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप छान आहे। मला माहिती, पार्लर चालवणाऱ्या प्रत्येक बायकांवर हे बंधनकारक आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या बायकांना त्यांनी असंच म्हणावं। नाही, असं अजिबात नाहीये। माझ्या मते ना प्रत्येक बाई ही सुंदर असते। कुणाचे केस सुंदर असतात, कुणाचे डोळे सुंदर असतात, कुणाचं नाक सुंदर असतं, कुणाचे ओठ सुंदर असतं, तर कुणाचं मन। कसं आहे ना प्रीती, चेहऱ्याची सुंदरता फेस पॅक लावून वाढवता येते, पण मनाचं सौंदर्य मुळात असावं लागतं जे तुमच्याकडे आहे। आणि ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं ना, ती व्यक्ती आपोआपच सुंदर दिसते। तुमच्यासारखी। हां, मला तुम्हाला भेटून फार छान वाटतंय। या बसा, आपण तुमचं ना मस्त फेशियल करूया, म्हणजे तुम्हाला छान रिलॅक्स वाटेल। या। आशा करून हिनी 15-20 जिलेब्या खाल्ल्या। काय? येस, काही खोटं बोलताय। मी आणि 15 जिलब्या? अच्छा, मी खोटं बोलतोय? अरे तो माणूस मोठे डोळे करून बघत होता हिच्याकडे आणि ही आपली और दो भैया करून खात सुटली। 15-20 कमीत कमी खाल्ल्या असतील। 15 जिलब्या खाल्ल्या मी? हो। मग तुम्ही 16 खा। अगं काय करतेस? शेवटी आई त्या माणसाने मला जवळ बोलवलं आणि हळूच कानात बोलला, भैयाजी बहुत अच्छा काम कर रहे हो, बिचारी उपाशी लग रही है, बहुत दुआ मिलेगा आपको। बोला हाँ, देखते अभी घर पे जाके क्या दुआई मिलती है। काही पण आहे तू पण। आई बाबा यांच्या बोलण्यावर ना तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, हे खोटं बोलताय। अरे एक मिनिट। हा बोल शिल्पी। हॅलो। हा बाबा, आईला द्या ना जरा फोन। हा हा देतोय, घे तुझ्या लाडक्या लेकीचा फोन। हा बोल ग शिल्पी। तो माणूस असा बोलला नसेल याच्यावर माझा विश्वास आहे। हो ना बाबा। अगदी, पण तू 15 जिलबे खाल्ले असणार। अरे अरे अरे, काय काय चाललंय काय मागे एवढं गोंधळ? अगं काही नाही, श्रेयसचा इंटरव्ह्यू होता एका ठिकाणी, म्हणाला खूप छान झाला, नोकरी मिळणार म्हणजे मिळणार, त्याची सगळी धमाल चालू आहे। अरे वा, मस्त। म्हणजे बाबा, आईला जिलेबी आणि रबडी आवडते म्हणून तुम्ही घेऊन आलात का? मग अरे वा, रबडी जिलेबी आणली आहे म्हणजे खूपच खुश असणार सगळे। हो बाई, खूप दिवसांनी घरात असं वातावरण आहे।
तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. जस मला हवं होतं ना अगदी तस घडतंय. मी होईन माझ्या घरात सुखी, पण अश्विनी तिच्या घरात सुखी असताना कधीच नाही. उद्याच्या उद्या ही गोष्ट कर विक्रम, मला बाकी काही माहिती नाही. दादाला हा जॉब नाही मिळायला पाहिजे. नाही म्हणजे नाही, आणि ती न्यूज त्याला उद्याच दे की तो जॉब नाही मिळणार त्याला म्हणून. बस मला मला बाकी खरंच काही माहिती नाही. आय डोंट केअर. अश्विनी वाघमारे, तुझा नवरा तुझ्यासाठी तुझी फेवरेट रबडी जिलेबी आणतो, मी हे नाही होऊ देणार. कारण कुठल्याही प्रकारे तुझ्या आयुष्यात सुख मला येऊ द्यायचं नाहीये, कधीच नाही. आई अगं तू बस, मी आवरते सगळं. रबडी आणि जिलेबी फार झाली, मी जरा शतपावली करून येतो. तुम्ही वा पुढे, मी पण आलेच. ऑलरेडी खूप उशीर झालाय झोपायला. मयू तू पण दमून आलीस बाळा, लवकर आवर जरा. हो आई. हे पण घे. अहो ऐका ना, जरा किचन मध्ये गाद्या घालून घ्या ना. का गाद्या कशाला? अहो झोपायचं नाही का? अगं पण आता बेडरूम मध्ये झोपूया ना. बेडरूम मध्ये? अगं आता शिल्पी गेली ना तिच्या घरी. अगं आता तुला बरं नव्हतं, तुझा पाय दुखत होता, तेव्हा आपण तिकडे झोपत होतो ना. मग हो पण श्रेयस, तुम्ही आता झोपा हा, आणि तू झोप बाबा तिच्या जवळ, मला आतमध्ये कंटाळा येतो. मी आपली जाते शतपावली करते यांच्या बरोबर. ग्रेट, म्हणजे आजपासून आई आणि बाबा बॅक टू देअर बेडरूम. मयू तू पण ना. लवकर आव ना. हो जा. मयू दीदी, म्हणजे आपण सगळे एकाच रूम मध्ये झोपणार ना आता? नाही कु, आपण दोघी किचन मध्ये झोपणार. का किचन मध्ये? का कारण ना घरात जे इम्पॉर्टंट असतात ना ते किचन मध्ये झोपतात म्हणून. मी लहान आहे आणि मी इम्पॉर्टंट नाहीये, मी आई जवळच झोपणार, तू झोप किचन मध्ये. बरं राहू दे, तू जा. मी तुला ना मस्त हॉरर स्टोरीज सांगणार होते, पण आता राहू दे, कॅन्सल. गोस्ट स्टोरी? रिअल, अगदी खऱ्या खऱ्या भूताच्या गोष्टी. खऱ्या खऱ्या? प्रॉमिस? येस प्रॉमिस. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.